तर महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. आज कोल्हापूर एकच सर्व बहुजन चळवळ या घोषणेने दुमदुमले. दसरा चौकेथे आज बहुजन समाज क्रांती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भरपूर संख्येने बहुजन समाजातील लोक उपस्थित होते. भाषणानंतर मुलींच्या हस्ते निवेदनपत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. हा मोर्चा सकाळी 11:30 दरम्यान सुरू झाला. गेल्या 1 महिन्यापासून या मोर्चाची तयारी सुरू होती. आज या मोर्चात 288 संघटनांनी पाठिंबा दिला असून यात मराठा, कुणबी, मुस्लिम, 12 बलुतेदार, OBC, भटकेमुख, लिंगायत, ख्रिश्चन, बौद्ध आदी समाज सामील होते. संपूर्ण महाराष्ट्रात या मोर्चाचे नियोजन करण्यात येणार आहे. निवेदनपत्रातील प्रमुख मागणी: ॲट्रॉसिटी कायदा आणखी कडक करण्यात यावा. OBC आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. भटक्या समाजालाही ॲट्रॉसिटी कायद्यात संरक्षण मिळावे. कोपर्डे हत्याकांडमधील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. अशी माहिती बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीचे सदस्य प्रमोद कांबळे यांनी दिली. दिनांक 14 डिसेंबर 2016 रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दसरा चौकामध्ये आम्ही बहुजन क्रांती मोर्चा आज इथे जमलेला आहोत. हा मोर्चा संपूर्ण बहुजन समाजाचा आहे. या मोर्चामध्ये मराठा, कुणबी, OBC, 12 बलुतेदार, भटकेमुक्त तसेच अल्पसंख्याक, मुस्लिम, लिंगायत, बौद्ध, ख्रिश्चन या सर्व समाजाचा समावेश आहे. सर्व समाजाच्या वतीनं हा मोर्चा आम्ही काढत आहोत. या मोर्चामध्ये ज्या आम्ही मागण्या केलेल्या आहेत, या मागण्यामध्ये जी पहिली मागणी आहे आम्ही, ॲट्रॉसिटी कायदा अधिक कडक झाला पाहिजे, यासाठी विशेष स्वतंत्र अशी न्यायालयीन योजना स्वतंत्र निर्माण करावी, तसेच OBC आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं, तसेच भटक्या विमुक्तांना सुद्धा ॲट्रॉसिटीचे संरक्षण मिळावं, त्यांनाच रेणके कमिशन लागू व्हावा. ज्या महिलांच्यावरती अन्याय अत्याचार होत आहेत ते तात्काळ थांबावेत आणि जे काही अन्याय अत्याचार झालेले आहेत त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी. कोपर्डी हत्यामध्ये जे काही आमच्या बहिणीवर अत्याचार झालेला आहे त्याला, तसेच खैरलांजीमध्ये जे काही अत्याचार झालेले आहेत त्या सर्वांना फाशी शिक्षा देण्यात यावी. हा मोर्चा कुणाच्या विरोधात मोर्चा नाही, प्रति मोर्चा नाही, हा बहुजनांचा मोर्चा आहे. संपूर्ण बहुजन समाज यामध्ये सामील झालेला आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या बहुजन क्रांती मोर्चाचं आम्ही नियोजन केलेलं आहे.